राजस्थानच्या राज्यपालांनी विधानसभेचं अधिवेशन तातडीने बोलवावं अशी मागणी सोलापूर शहर युवक काँग्रेसने केली आहे. कोरोनाच्या संकटकाळी केंद्रातील भाजप सरकार कोरोना रोगाशी न लढता विविध राज्यातील काँग्रेस सरकारशी लढत आहे. केंद्रातील भाजप सरकार सत्ता पैसा आणि राज्यपालांच्या कार्यालयाचा गैरवापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारं पाडण्याचा प्रयत्न करत आहे. राजस्थानमध्ये जाणीवपूर्वक राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचं काम केंद्रातील भाजप सरकार राज्यपालांच्या माध्यमातून करत आहे. हे कृत्य संविधान विरोधी असून लोकशाहीची हत्या करण्याचा हा प्रकार होय. राजस्थानचं विधानसभा अधिवेशन तातडीनं बोलवावं या मागणीचं निवेदन आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस तथा नगरसेवक विनोद भोसले, प्रदेश सरचिटणीस सुमित भोसले, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, मध्य विधानसभा अध्यक्ष योगेश मार्गम, महेश लोंढे, सुभाष वाघमारे, शाहू सलगर, शरद गुमटे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींच्या नावानं नायब तहसीलदार संदीप लटके यांना देण्यात आलं. याबाबत अधिक माहिती प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस सुमित भोसले यांनी दिली. आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना एक निवेदन पाठवतो आहे की ज्या पद्धतीने लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न हे भाजप सरकार केंद्र सरकार करत आहे, राजस्थानमध्ये बहुमत असताना सुद्धा पैशाचा वापर करून सत्तेचा वापर करून गैरवापर करून तिथल्या आमदारा विकत घेऊन सत्ता पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला राज्यपालांचा एक न कळत मदत होत आहे. राज्यपालांना आम्ही फ्लोर टेस्टची मागणी करतोय तर राज्यपाल फ्लोर टेस्टची परवानगी देत नाही आहेत. लोकशाहीचं गळा दाबणं थांबवावं आणि त्वरित आम्हाला फ्लोर टेस्टची परवानगी द्यावी आणि जर लवकर देत नसतील तर महाराष्ट्रात आम्ही यापुढे माननीय सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वामध्ये सगळीकडे आम्ही आता निदर्शनं जोरजोरात करणार आहेत. लवकरच अनलॉक आता अनलॉक तर झालेलं आहे त्यामुळे आता आंदोलनाला आम्ही सुरुवात करणारच आहोत.